नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? हाय तर सर्व ठीक. तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. गर्मी खूप मैदाना आहे, बघू शकता. खूप म्हणजे खूप गर्मी आहे. आम्ही गायूला ही इथं झोपलेली आहे, कूलर आहे, कूलरच्या समोर झोपवलेले आहे गायूला. पिलू रेडी झाली आणि गायू कुठं जाणार आहे? पिलू मिल नमस्ते. तर पिलू रेडी झाली बरं का? आता पिलू चालले आणि गायूला काय बनवले ते सांगते. आणि गायू पण कुठं जाणार आहे नक्की बघा. आणि गायचा ड्रेस बघा, हा पण शिवलेला तुम्ही बघितलेलाच आहे. पिलूला पण ती जातोय कुठं? तिला गायूला घेऊन जाणार आहे. ते प्रत्येक वेळ जाते, मी जात नाही. जवळच आहे, तुम्ही जागा बघितलेली आहे. सरप्राईज देगी ना, त्यासाठी त्या जागेवर आम्ही जातो. पण तुम्ही ओळखा कुठं आहे, काय आहे त्याच्या आधी तुम्हाला काय दाखवते. आता तशी जस्ट कस्टमर आलेली आपल्या घरी. थांबा दाखवते, कारण काय माहिती आहे, इसमें धागा डाल दे, ये कलर का धागा दे. तर तुम्हाला दाखवायचं काहीतरी. हां, हाऊस ते चालते गाडी पुढं गाणी केली. तर ही बघा, आता आपल्याला जायचं आहे इथून लवकर. तर माझ्या काही जुळ मैत्रिणी असतात ना खास, त्या मैत्रिणींनी मला जबरदस्ती म्हणजे ड्रेस शिवाय मला नाही शिवायला हा मटेरियल आणलाय. त्यांना शिवून तुझ्या हातचं घालते. हां, इव्हेंट जायला तर पिलू मदत करते सुई धागा गोवायला. आणि ही आहे, तुम्हाला थांबा दाखवते कलर कसा वाटतोय सांगा. अंधार पडतोय ना चेहऱ्यावर, लाईट लावते. गायू राणी झोपलेली आहे. हा आहे पटियाला शिवायचा आहे, पंजाबी पटियाला आपल्याला. तर माझ्या घरी तो नाही गया. ही बघा, ही वरचा आहे, ही वरचा आहे. परत ही पॅन्ट आहे, ही बघू शकता. खूप मोठं 2.5-3 मीटर कपडा निघतो इकडं, आपल्याकडे निघत नाही. 2 मीटर निघतं. पण पटियाला पंजाबी पटियाला छान बनून जातो, कारण खाली एवढं मोठं असतं रुंदीला. मग का नाही दुसरा कपडा वापरायचा. पेंटला शायद दुसरा वापरला अजून पण छान सुंदर येते. तर हे झालं, अजून दाखवते. तर एक मावशी बाईचं तुम्ही माहीतच आहे, आपल्याकडं मुंबईला राहिलेले, जॉब केलेले आहेत. त्या मावशीचा हा ब्लाउज मी शिवलेला, हे 15-20 झाले यांचे. बघा पिलू नवला पण स्वीट. तर तिला पण एक म्हणजे ही झाली माझ्यावर काम करून. तर हा ब्लाउज आहे आणि अजून देते म्हणून सांगितलंय. मग नको म्हणते पण बेटा आप जाने तक ना इतना सिल दो तो ठीक आहे. तर बघा मावशीने आता अजून ठेवले त्यांच्यापाशी, म्हणजे पाठवून देते एवढं शिव गर्मी आहे. राणीबाई माझी उठते. तर ही बघा मावशींचं आहे. आणि आता मेन मुद्दा माझ्या गायूच्या वर. गायू बघा, हा गायूला टॉप आहे, कसा वाटतो नक्की सांगा. बघा तिला प्रेस करायचं आहे, बटन लावायचं आहे तिथून पुढं. हे बघा, माझा ही आहे त्याच्या खाली का नाही. ही धोती शिवली मी, धोती छान शिवलेली आहे. ते आता बघा घालून जाईल, बघते दाखव म्हणजे मला बघायला लागले. तर ही बघा गायूची धोती प्रेस करते. आता शिवता शिवताच अशी झालेली आहे, ठेवलेली अशी गायू करते अशी केलेली, त्यामुळे असं दिसतंय. पण घालूया आपण. आणि पेशा जाग्यावर जाणार आहे गायू मटकत. ही दोन आता जस्ट नवीन शिवलेले आहेत, कारण गायू सारखी अशी हीच करत असती. तर बघा ही पण मागं मी काय करते आजकाल, त्याला गळा ज्यादा काढायचा नाही, लटकतं ना खांदं वगैरे. मग बघा हा एक टॉप, हा कसा वाटतोय, छान वाटतोय का नाही. ब्लॅक पाइपिंग आहे, मागचा असा गळा आहे, बटन येईल. तर ही बघा ले जा बेटा वॉशरूम ले जा, सोनू आलाय. तर चला ह्याला प्रेस करते. बटन केलेले घ्या ना पिलू, बरं गे खूप आहे. काय कळलं झालं बटन काय दिसते राजा, खूप लो आहे राजा माझा, उठला राजा. ये रे राजा, तर हा उसको पोचते बेटा, पोचते आधी. आता काय उठलाय ना, पाणी पिला दे पिलू, उसको पाणी पिला दे. किसना को पाणी पिला दे, किसना पाणी पिते पिल्या, पाणी पिला दे पप्पा को बोलो पाणी पिला दे. पप्पा आले तर जाणार आहे ना. तर आता हे जाओ कुठला मॅच करू, बटन पण समजून येत झालेत मला. गाईला बटन कुठला करायचा मॅच नाही का नाही काय कळणार झाले. मी सांगते तुम्हाला,
मॅच होतोय तीच करू आपण, नाही का नाही? गोल्डन असला तरी चालल, व्हाईट कलर असला तरी चालल, हा कसा वाटतो? हे नाही गोल्डन, हो नो 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 नो. तर हा बघा, हा बघा दाखवतो, हा म्हणजे माग गोल्डन आहे, पुढं मोतीचा आहे. पिलू का जा रही है? तर चला मी का नाही आता. हा मागचा गळा केलाय, हा पाइपिंग आहे ना, कुठल्या वरून मॅच घातलं तरी चालतंय, टॉप छोटे छोटे आणि कॉटन आहे, गर्मी चालतंय. आणि हा पुढं केलाय, हा बटन तिथं लावायचा आहे आपल्याला, तिथं काय पडतंय, नुसतं लहान झालंय ना, तर असं हे घ्या, छान दिसणार का नाही हे बघा. असं तर लावून घेते आणि तुम्हाला गायला घालून देते, दाखवते आणि ह्याला फ्रेश फ्रेस करून घेते. फक्त एकच तयार करते आता, तो टॉप ठेवते आणि एवढाच तयार करते. ही दोन्ही पण कशी वाटलेली नक्कीच व्हिडिओमध्ये बघा पुढच्या. आणि गायूला कसं बघणार आणि कुठल्या रूपमध्ये दिसते, किती सुंदर दिसते ती नक्कीच बघा. कटिंग टाकलेली नाही, गरमी खूप वाढली म्हणून जीव खाली होतोय, खूप खूप गरमी होते. कूलरचा आवाज येत असेल माझा तुमचा घर रूममधल्या आपल्या, आणि त्यामुळं भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, गाय उठते थोडंसं काय देते तिला खाय प्यायला, त्यासाठी मध्ये व्हिडिओ थांबवते, नाही तर दाखवलं असतं. आता ती चिडचिड करेल ना, थोडीशी जाते पप्पांकडे गेली गायू, तर जाऊन तिला प्रेस करते वॉशरूममध्ये नेऊन आणि तिला खाय प्यायला देऊन मग ती तयार करते प्रेस करून, ठीक आहे? तर काळजी घ्या, धन्यवाद, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.